आजची आपली रेसिपी आहे गुलाबजामुन। प्रीमिक्सपासून आपण रेडीमेड प्रीमिक्सपासून गुलाबजामुन बनवणार आहोत। काही वेळेस प्रीमिक्सपासून ही गुलाबजाम लोकांचे फसतात, तर ते फसू नये आणि परफेक्ट असे हे मस्त असे रसरशीत गुलाबजामुन कसे बनवायचे ते आज आपण पाहणार आहोत। बघूनच तुम्हाला कळलं असेल, एकदम परफेक्ट असे मार्केटमध्ये जसे मिळतात हलवाई स्टाईल गुलाबजामुन आपण घरी बनवलेले आहेत। बनवायलाही खूप सोपं आहे, प्रीमिक्स पॅकेटवरती सगळं लिहिलेलं असतं, पण तरीही लोकांना जे जामून फसतात आणि बरोबर होत नाही, तर मी इथे काही टिप्स सांगितलेले आहेत, त्या वापरून जर तुम्ही बनवला तर असे आतापर्यंत मस्त असे रसरशीत गुलाबजामून तयार होणार आहेत। तर सर्वात प्रथम आपण पाक बनवून घेऊया। तर इथे मी 400 ग्रॅम साखर घेतलेली आहे, 1.5 कप। तर इथे बघा, 1.5 कप मी पूर्ण साखर घेतलेली आहे। एक पॅकेटसाठी एवढं साखर बस होते आणि त्यामध्ये मी घालते 3 कप पाणी, म्हणजे जेवढी साखर घेतली आहे त्याच्या डबल। 1.5 कप इथे पाणी घेतले, साखर घेतली आहे, तर 3 कप मी इथे पाणी घेतलेलं आहे। आणि ही साखर आपल्याला पूर्णपणे वितळवून घ्यायचं आहे। 1 तारीख किंवा 2 तारीख असं पाक वगैरे आपल्याला करायचं नाही, साखर वितळून 1-2-3 मिनटं आपण हा पाक वितळून घेणार आहोत। तर इथे घालते स्वादासाठी वेलची पावडर, थोडी जाडसर कुटून मी घेतलेली आहे, आणि कलरसाठी आणि फ्लेवरसाठी इथे मी केसरचे धागे घातलेले आहेत, कलर खूप छान येतो। तर असले तर घाला, नाही घातलं तरी चालतील, हे ऑप्शनल आहे। आता साखर पूर्णपणे वितळवून आपल्याला घ्यायची, आणि 2-3 मिनटं साखर वितळल्यानंतर पाक उकळून घ्यायचा आहे। एकदम मीडियम फ्लेमवरती आपण हा पाक मग 2 मिनटं उकळून घेणार आहोत। तर साखर बघा आता आपली वितळलेली आहे, कलरही केसरचा खूप छान सुटलेला आहे। आणि आता हे 2-3 मिनटं आपण मस्त अशी मीडियम फ्लेमवरती पाक उकळून घेणार आहोत। आता हा पाक आपला मस्तपैकी उकळलेला गेलेला आहे, गॅस मी बंद करते आणि याला झाकून आपण साईडला ठेवून देऊया। आता आपण गुलाबजाम कसे बनवायचे ते बघणार आहोत। तर इथे मी प्रीमिक्स घेतलेला आहे, रेडीमेड प्रीमिक्स 200 ग्रॅमचं आहे। आता हे आपण कसं मळायचं तेही मी तुम्हाला सांगणार आहे। पूर्ण पॅकेट मी इथे खाली करून घेते। आता तुमच्याकडे जे ब्रँडचं प्रीमिक्स असेल ते तुम्ही वापरू शकता। तर आता हे पीठ कसं मळायचं, तुम्ही दुधामध्येही मळू शकता, पण पाण्यामध्येही व्यवस्थित मळलं जातं। तर पाणीही आपण थोडं घालायचं, एकसाथ नाही घालायचं आहे, कारण ह्यामध्ये जर पाणी जरी जास्त झालं तरी ते आपण जेव्हा बॉल बनवतो ते परफेक्ट होत नाही, दबले जातात आणि मग ते फ्राय करतानाही फुटतात, त्याला चिरा जातात। म्हणून फक्त थोडंसं एक चमचाभर असं पाणी घालत आपण हे प्रीमिक्स आहे मळून घ्यायचं आहे। आणि हलक्या हाताने मळायचं, जास्त जोर लावून मळायचं नाही आहे, जेवढं शक्य होईल तेवढे हलक्या हाताने आपण हे प्रीमिक्स मळून घ्यायचं आहे। प्रेशर अजिबात द्यायचं नाही आहे। आणि आधी आपण पाण्यामध्येच मळलेलं खूप छान लागतं। तर आता बघा, प्रीमिक्स आपलं व्यवस्थित मळून झालेलं आहे, जास्त प्रेशर नाही दिलेलं आहे, हलक्या हाताने थोडंसं पाणी घालून आपण हे मळून घेतलेलं आहे। आता अगदी थोडंसं तूप घ्यायचं आहे, 1/2 चमचा एवढं छोटंसं, जास्त तुपाचा वापर नाही करायचं आहे। जास्त तूप जरी घातलं तरी आपलं मग गुलाबजाम आपण फ्राय करतो तेव्हा त्यांना चिरा जातात किंवा तेलामध्ये ते विरघळू शकतात, म्हणून थोडंसं तूप लावून मळून घेतलं आहे। आणि अगदी छोटे छोटे बॉल बनवायचे, या प्रीमिक्समध्ये कमीत कमी फक्त 40-45 गुलाबजाम एकदम आरामात होतात। तर एकदम मीडियम टू छोटेसे असे गोळे बॉल बनवून घ्यायचे आहेत। आता तुम्हाला कुठली साईज हवी आहे त्यानुसार तुम्ही बॉल बनवून घेऊ शकता। अगदी परफेक्ट पीठ प्रीमिक्स मळलं गेलं आहे, बघा कुठेही चिरा वगैरे जात नाही आहे। अगदी हलक्या हाताने हे बॉलही बनवायचे आहे, जास्त प्रेशर नाही द्यायचं आहे। तर या पद्धतीने आपण बॉल सर्व बनवून घेऊया। तर बघा, बॉल आपले तयार झालेले आहेत। गॅसवरती मी तेलही गरम करत ठेवलेलं आहे, तेलामध्येही फ्राय केले तरी चालतात, तुपाची गरज नाही आहे। तर इथे तेल फ्राय गरम करत ठेवलेले आहे, तेल जास्त गरम नको आहे लक्षात ठेवा। तर तेल एकदम तेल ठेवल्यानंतर थोड्या वेळाने लगेचच आपण गुलाबजाम टाकायचे आहेत, बॉल गुलाबजामचे, कारण तेलचं टेम्परेचर जर हाय असेल तर त्याला जे बॉल्स असतात गुलाबजामचे त्यांना मध्ये मध्ये बबल्स वगैरे येतात आणि लगेचच फ्राय व्हायला लागतात, करपतात आणि आतून मग कच्चे राहतात, त्यामुळे मग व्यवस्थित पाकही आतमध्ये शोषला जात नाही। त्यामुळे तेलाचं टेम्परेचर लक्षात ठेवा, कमी एकदम असलं पाहिजे आणि एकदम मीडियम
वरती वगैरे गॅस ठेवायची नाही किंवा हाय फ्लेमवरती, एकदम लोवरती गॅस ठेवायची आणि लो फ्लेमवरती आपण हे हलक्या हाताने असं बघा झाराने वगैरे हळूहळू असं हलवत हलवत आपण हे फ्राय करून घेणार आहोत. बघा आणि एका वेळेस जास्त गुलाबजाम टाकू नका, 10-11 टाका म्हणजे आपल्याला हँडल करायलाही व्यवस्थित जमतात. कारण हे गुलाबजाम तेलामध्ये घातले प्रेम बॉल्स का मग ते फुलतात. तर आता बघा पहिल्यापेक्षा किती व्यवस्थित जास्त फुलले आहेत, त्यामुळे एक साथ जास्त घालू नका. आणि एकदम टेम्परेचर तेलाचं बघा, तुम्हाला बघूनच कळत असेल किती लो कमी आहे, त्यामुळे व्यवस्थित गुलाबजाम फ्राय होतात. कलरही खूप छान आलेला आहे आणि पहिल्या बॅच झाल्यानंतर तुम्ही वाटल्यास तुम्हाला असं वाटतं आहे की तेल जास्त तापले आहे, तर थोडा वेळ गॅस बंद करा आणि तो दोन मिनटाने परत गॅस चालू करून दुसरा बॅच असेल तो फ्राय करायला घ्या. तर कलर बघा किती छान आला आहे, सतत असं मिक्स करत राहायचं आहे आपल्याला, म्हणजे कलर सर्व बाजूने व्यवस्थित येतो आणि असं मस्त असं सोनेरी ब्राऊन कलर आला की आपण हे गुलाबजाम काढून घेणार आहोत. कलर बघूनच तुम्हाला समजलं असेल किती छान असे हे आपले गुलाबजाम होणार आहेत. बघूनच तोंडाला पाणी सुटेल, आताच खावं असे वाटेल एवढे मस्त असे हे बॉल्स दिसत आहे. तर आता तेलामधून काढून घेऊ. आता याच पद्धतीने मी सर्व जे गुलाबजामचे बॉल आहेत ते फ्राय करून घेते. एकदम प्लेन कुठेही क्रॅक वगैरे गेले नाही, एकदम परफेक्ट असे हे बॉल फ्राय झालेले आहेत. तरी आता मस्त पाक ही चांगला गरम, थोडासा एक मिनिटभर मी गॅसवरती ठेवून थोडा गरम करून घेतलेला आहे आणि गरम गरम पाकामध्ये आपण हे बॉल तेल पाकामध्ये सोडून घ्यायचे आहेत. पाक लक्षात ठेवा थोडा गरम असला पाहिजे, म्हणजे तो व्यवस्थित आतपर्यंत शोषला जातो. तर थोडा पाक थंड झाला असेल तर थोडा गरम करून घ्या आणि एक मिनिटभर मी आता ही गॅस चालू केलेली आहे आणि व्यवस्थित सतत मिक्स करत आपण हे बॉल सर्व बाजूने फिरवत राहायचे आहेत, म्हणजे सर्व बाजूने व्यवस्थित पाक शोषला जाईल. आता गॅस बंद करून आपण ह्याला झाकून 1-2-3 तास असंच ठेवून देऊया, म्हणजे पाक व्यवस्थित शोषला जातो. बघा पहिल्यापेक्षा पाक किती शोषून घेऊन पूर्ण गुलाबजाम मस्त असे टम्म फुगले गेले आहेत, पाकही कमी झालेलं आहे कारण तो आतमध्येपर्यंत व्यवस्थित गेलेला आहे. परफेक्ट असे हे गुलाबजाम मी बनवलेले आहेत. तर याच पद्धतीने तुम्हीही बनवा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला हे गुलाबजाम कसे वाटले. मस्त असे रसरशीत गुलाबजाम तयार झालेले आहेत. पॅकेटचे जरी काही लोकांनी गुलाबजाम बनवले तरी ते आतून व्यवस्थित फ्राय होत नाही आणि रस पाक जो आहे आतपर्यंत शोषला जात नाही, त्यामुळे मी ज्या काही टिप्स सांगितलेल्या आहेत त्या वापरून गुलाबजाम नक्की बनवून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला ही गुलाबजामची रेसिपी कशी वाटली. आणि अशाच छान छान रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईबही करायला विसरू नका, सोबतच बेल आयकॉनवरतीही क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि रेसिपी आवडत असेल तर फ्रेंड सर्कलमध्येही जरूर शेअर करा आणि मस्त असे गुलाबजाम प्रेमिकचे गुलाबजाम बनवा आणि मस्त असे फॅमिलीसोबत एन्जॉय करा. मी तुम्हाला एक दाखवते बघा किती रसरशीत असे हे गुलाबजाम आतून आतपर्यंत रस शोषला गेलेला आहे, पाक व्यवस्थित आतपर्यंत पोचलेला आहे. बघा किती पाक गळतो आहे एवढा मस्त आतपर्यंत शोषले गेले आहे. तर नक्की बनवा आणि मस्त असे एन्जॉय करा आपल्या फॅमिलीसोबत मस्त असे रस्सेदार एकदम रसरशीत गुलाबजाम.